नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता आता तुम्हाला दोन हजार नाही चार हजार रुपये मिळणार आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे तर मित्रांनो पीएम किसान निधीचे पूर्वी तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते त्या ठिकाणी आता बारा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच एका वर्षात तीन टप्प्यात दोन हजारप्रमाणे प्रमाणे हप्ता मिळत होता तो आता चार हजार रुपयांचा झाला आहे तेव्हा सर्व पी एम किसानच्या शेतकऱ्यांसाठीही मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो प्रत्यक्ष या ठिकाणी शासनाने पोस्टर रिलीज केलं आहे यामध्ये पहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणार प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत आता राज्य सरकारची भर म्हणजेच पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना जे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्यामध्ये राज्य सरकारकडूनसुद्धा सहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत ॲड केली आहे तर आता बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे यापुढे केंद्र शासनाकडून सहा हजार आणि राज्य शासनाकडून सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये प्रतिवर्ष पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आणि मित्रांनो समोर आलेल्या माहितीनुसार पुढील चौदाव्या हप्त्यापासून पीएम किसान लाभार्थ्यांना दोन हजारऐवजी चार हजार रुपये हप्ता मिळणे सुरू होणार आहे आणि हे पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तसेच मित्रांनो हे जे अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जाणार आहेत हे राज्य शासनाने नवीन सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत तेव्हा यापुढे शेतकऱ्यांच्या खात्यात एकदा चार हजार रुपयाचा हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना दोन हजारऐवजी चार हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे या योजनेसंबंधी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा धन्यवाद